पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. पुणे लोकसभा पोटनिवडणूक तातडीनं घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले होते, मात्र निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीच्या या आदेशाविरोधात आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या 8 महिन्यांपासून पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे आणि या प्रकरणात सुबोध जोशी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती, त्यावर तात्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले होते, मात्र आता हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय, त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता वाट पाहावी लागणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे